ऐतिहासिक महत्व लाभलेल्या बिहारमधल्या नालंदा विद्यापीठाच्या नवीन परिसराचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन, 17 देशांचे राजदूत उपस्थित. देशात शिक्षण क्षेत्रात होत असलेला कायापालट भारताला शिक्षण आणि ज्ञानाचं केंद्र म्हणून पुन्हा ओळख प्राप्त करून देईल, पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास. नवा टपाल कायदा देशभरात लागू, नागरिक केंद्रित आणि केंद्र सरकारच्या योजना शेवटच्या टोकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनं सुविधा देण्याच्या नव्या कायद्यामध्ये तरतुदी. नवी दिल्लीत झालेल्या प्रदेश भाजपा नेत्यांच्या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यावर चर्चा, राज्य भाजपात कोणतेही संघटनात्मक बदल होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांची माहिती. महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच भाजपाचे नेते असून तेच राज्याचं नेतृत्व करतील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे. प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड. आंतरराष्ट्रीय सिकल सेल दिनानिमित्त देशभरात ठिकठिकाणी जाणीव जागृती कार्यक्रमांचं आयोजन, आजपासून विशेष सिकल सेल निर्मूलन मोहीम सुरू. 18 मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विविध चित्रपटांचं प्रदर्शन, चर्चासत्र आणि मार्गदर्शन सत्र तसंच परिसंवादांची मेजवानी. आणि फिनलँड इथल्या पावो नुर्मी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं घडवला इतिहास. नमस्कार. एकच्या